आज आपण गव्हाच्या पिठामध्ये काही वस्तू मिसळून एक असं पावडर मिश्रण तयार करणार आहोत ज्यासमोर पितांबरीही फेल वाटेल, कारण की हे जे पावडर आहे याचा वापर करून आपल्या घरातील आपण कोणत्याही धातूची भांडी खूप छान स्वच्छ करू शकतो। आपल्याला माहितच आहे की घरामध्ये जसं पितळेची किंवा तांब्याची भांडी असतात तर त्यावरही हिरवटपणा येतो किंवा मग त्यावर डाग होतात, पाण्याचे असो किंवा काळपटपणा असो, काही दिवस वापरल्याने किंवा न वापरताही यावरती खूप डाग होतात। तर हे डाग काढण्यासाठी खूप उपयुक्त आपल्याला हे पावडर ठरणार आहे आणि अगदी किचनमधील आपल्या ज्या वस्तू आहेत त्याचाच आपण वापर करणार आहोत हे पावडर बनवण्यासाठी। आणि इथे एक भांडं आहे माझ्याकडे छोटंसं, ते पाहू शकतात खूप जास्त खराब झालेलं आहे आणि हे कोणत्या धातूचं आहे ते माहीत नाही, पण तरी पण आपण याला पण क्लीन करणार आहोत। व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आणि यूजफुल होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा। घरातील तांबेची किंवा पितळीची भांडी घासायचं म्हणलं किंवा देवाच्या मूर्ती साफ करायचं म्हणलं की आपल्याला खूप जास्त कष्टाचं काम वाटतं, पण तुमचं हे काम खूप हलकं होणार आहे या पावडरमुळे। आणि याचा वापर कसा करायचा किंवा यामुळे खरंच भांडी स्वच्छ होतील का ते आपण पाहूयात। तर हे पावडर कसं बनवायचं तेही आपण पाहणार आहोत। त्या अगोदर इथे स्क्रबरवर मी थोडंसं पावडर घेतलेलं आहे जे की आपण घरी बनवलेलं आहे, आणि आता आपण जी आपली भांडी स्वच्छ करायची आहे ते करून घेऊयात। इथे तुम्ही कोणत्याही धातूची भांडी स्वच्छ करू शकतात, फक्त चांदीची आणि सोन्याची भांडी इथे या पावडरने स्वच्छ करू नका। आता पाहू शकतात अगदी मी फक्त स्क्रबरने थोडंसं या जे आपलं भांडं आहे तांब्याचं त्यावरती लावलेलं आहे हे मिश्रण, आणि फरक तुमच्या लक्षात येतच असेल की याला अजिबात घासायचीही गरज पडत नाही, एवढं इफेक्टिव्ह आहे हे पावडर। तुम्ही जर बाजारातून पितांबरी किंवा इतर कोणते केमिकल आणले याला स्वच्छ करण्यासाठी तर त्यासाठी तुम्हाला थोडंफार का होईना याला घासावंच लागतं, पण पाहू शकतात किती इफेक्टिव्ह आहे हे मिश्रण जे की आपण घरी तयार केलेलं आहे। चांदीच्या किंवा सोन्याच्या वस्तू तुम्हाला जर साफ करायच्या असतील तर त्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, नक्की जाऊन पहा। आणि इथे आपण तांब्याचे किंवा मग पितळेची किंवा इतर धातूची भांडी साफ करू शकतो आणि सहज ते निघतातही। आता हे छोटंसं जे भांडं आहे अगदी काळकुट्ट झालेलं आहे ते आपण साफ करणार आहोत। हे मिश्रण आपण थोडंसं याला लावून ठेवूनच 2 मिनिटासाठी ही भांडी अशीच ठेवून देणार आहोत। 2 मिनिटानंतर आपण याला अगदी हलक्या हाताने थोडंसं चोळून घेऊयात। अगदी तुम्ही पाहू शकता चोळायची पण गरज नाही, पूर्ण त्याचा कलर बदललेला आहे आणि किती छान हे पावडर काम करतं हे आपल्याला लक्षात आलंच असेल। घरामध्ये अशा भरपूर वस्तू असतात ज्याचा वापर करून आपण आपली कामं सोपी करू शकतो, फक्त थोडीशी कुठेतरी आपल्याला आयडिया मिळाली की मग आपण हीच कामं अगदी सहज करू शकतो। आणि त्याच साहित्यांचा वापर करून आपण एवढं छान पावडर बनवलेलं आहे की आपलं काम मेहनत खूप वाचलेली आहे। पाहू शकतात पूर्ण हे जे तांब्याचं भांडं आहे ते पूर्ण बदललेलं आहे, अगोदर कसं होतं आणि नंतर कसं इथे बाजूला मी तुम्हाला फोटो देतच आहे, पाहू शकतात। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। आणि तुम्ही मला कॉमेंट बॉक्समधून सांगू शकतात की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे, तो लवकरच घेऊन येण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल। आणि इथे आपण जे आपली तांब्याची भांडं होतं आणि छोटंसं एक भांडं होतं ते पण काळकुट्ट झालेलं होतं, ते दोन्ही आपण साफ केलेले आहेत आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। पाहू शकतात किती छान हे क्लीन झालेलं आहे। आता जे आपल्या देवाच्या मूर्ती असतात त्या कशा साफ करायच्या किंवा त्या होतील का नाही हे पण आपण पाहूयात। हे जे पावडर आहे खूप प्रभावी आहे आणि याला आपण भरपूर दिवसांसाठी बनवून ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला याचा वापर करायचा आहे तेव्हा याचा वापर करूही शकतो। तर इथं देवाच्या ज्या मूर्ती आहेत त्यासाठी मी खास एक ब्रश घेतलेला आहे नवीन, त्या ब्रशने मी यांना थोडंसं ते पावडर आपण जे घरी केलेलं आहे ते लावून चोळून घेणार आहोत। आणि ह्या ज्या मूर्ती आहेत हे पावडर लावून ठेवून असंच 2 मिनिटासाठी ठेवायच्या आहेत, त्यानंतर आपण याला परत ब्रशने घासून व्यवस्थित क्लीन करणार आहोत। भरपूर ठिकाणी पितांबरी भेटत नाही किंवा यांना जे साफ करण्याचे केमिकल्स असतात तेही भेटत नाहीत, महाग भेटतात, तर अशा वेळी आपण अगदी घरातील साहित्यांचा वापर करून हे घरी पावडर तयार करू शकतो जे की पितांबरीलाही फेल करणार आहे। एवढी क्लिनिंग मला नाही वाटत की पितांबरीमुळे होत असेल। नक्की तुम्ही हे घरी पावडर करून पहा। आता हे पावडर कसं बनवायचं ते पाहूयात। तर इथे आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ। मी गव्हाचं पीठ इथे अर्धा वाटी घेतलेलं आहे आणि हे आपण भरपूर दिवस टिकवून ठेवू शकतो, त्यामुळे एकदाच मी जास्त बनवत आहे जेणेकरून मला याचा वापर करता येईल नेहमीच। आणि त्यानंतर आपल्याला इथे 2 चमचे मीठ घ्यायचं आहे आणि या गव्हाच्या पिठामध्ये आपण 2 चमचे
मीठ ऐड के लिए त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे खायचा सोडा। तर इथे मी 2 चमचे सोडा घेतलेला आहे। हे जे आपण साहित्य वापरणार आहोत ते आपल्याला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज मिळेल आणि स्वस्तातही मिळतात आणि सर्वांच्या घरी तर हे अगोदरच ठेवलेले नक्कीच असतात। आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे लिंबूसत्व। लिंबूसत्व आपल्याला 2 चमचे घ्यायचा आहे। भरपूर जणांना लिंबूसत्व माहित नाही कारण की मागच्या व्हिडिओमध्ये आपण लिंबूसत्वाचा वापर केला होता तर भरपूर कॉमेंट येत होत्या की लिंबूसत्व म्हणजे काय। तर लिंबूसत्वाला इंग्लिशमध्ये सिट्रिक ॲसिड म्हणतात आणि आपण हे ढोकळा बनवण्यासाठी नक्कीच घरी वापरत असाल आणि हे खूप स्वस्तही मिळतं आणि कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज मिळेल। क्लिनिंगसाठी खूप फायदेशीर आहे, नक्की वापरा। तुम्हाला जर लिंबूसत्व माहीत नसेल, मिळत नसेल तर तुम्ही इथे 2-3 जे लिंबू आहेत त्याचा रस घेऊ शकतात, पण हे थोडंसं ओलसर मिश्रण होईल आपलं। आणि तुम्हाला जर कोरडं मिश्रण हवं असेल तर मग लिंबूसत्वच वापरा। आणि त्यानंतर आपण इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे आपण पूर्ण साहित्य एकत्र केलेली आहे ते टाकायचे आहेत। आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे कलर। इथे तुम्ही कोणताही कलर इथे वापरू शकतात किंवा नाही वापरला तरी चालेल, फक्त या जे पावडर आहे त्याला रंग देण्यासाठी किंवा पितांबरीसारखं हे दिसावं, आपल्या मनाला छान वाटावं यासाठी आपण यामध्ये कलर टाकत आहोत। पावडर कलर किंवा लिक्विड कलर कोणतेही टाकले तरी चालेल। यामध्ये आपण लिंबूसत्व सिट्रिक ॲसिड वापरलं आहे, ते थोडंसं साखरेसारखं मोठं मोठं असतं तर ते बारीक होण्यासाठी फक्त आपण याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। एकदा फिरवलं की छान फाईन हे पावडर होईल आणि आपला जो कलर आहे तो पण व्यवस्थित मिक्स होईल। आणि एकदा मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर पाहू शकतात खूप छान यामध्ये कलरही आलेला आहे आणि पावडर छान बारीकही झालेली आहे। त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत 2 चमचे वॉशिंग पावडर। आणि इथे 2 चमचे वॉशिंग पावडर टाकल्यानंतर याला आपण हातानेच मिक्स करून घेणार आहोत आणि छान हे मिक्सही होईल। कलर तर खूप छान सुरेख आलेलाच आहे या मिश्रणाला। आणि विशेष म्हणजे हे मिश्रण आपण भरपूर दिवस टिकून ठेवू शकतो आणि अगदी थोड्या मिश्रणामध्ये भरपूर भांडी साफ होतात। आणि किती हे प्रभावी आहे, किती इफेक्टिव्ह आहे हे तर आपण पाहिलेलंच आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा, कारण की सर्व महिलांच्या खूप कामी येणारं हे पावडर आहे। सर्व महिलांची मेहनत वाचेल आणि जो मोठा प्रश्न आहे तांब्या पितळेची भांडी स्वच्छ करण्याचा तोही सुटेल। आता आपण हे मिश्रण एका बंद डब्यामध्ये भरपूर दिवसांसाठी स्टोअर करून ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला याचा वापर करायचा आहे तेव्हा वापरूही शकतो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समधून नक्की सांगा आणि या संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर तेही मला तुम्ही कॉमेंट बॉक्समधून विचारू शकतात। पूजेची भांडी असो की तांब्या पितळेची किंवा इतर धातूंची, यांना साफ करायचं म्हणलं की खूप जास्त मेहनतीचं काम होतं आणि वेळखाऊ काम असतं हे। पण ही जर भांडी अगदी चुटकीत साफ होत असतील तर मग एवढी मेहनत करायची गरजच काय। हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर होणार आहे, कारण की आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत असं एक मिश्रण जे की आपण घरच्या वस्तूंचाच वापर करून बनवलेला आहे। आणि या मिश्रणापासून आपण कोणत्याही धातूची भांडी अगदी चुटकीत साफ करू शकतो। तर इथे माझ्याकडे हा जो ग्लास आहे तो तांब्याचा आहे, खूप जास्त खराब झालेला आहे, दाग आहेत, हिरवट तुम्ही पाहू शकतात। त्यासाठी आपल्याला आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे ते एका बाउलमध्ये घ्यायचं आहे आणि हे जे भांडं आहे ते आपण त्यामध्ये ठेवून 2 मिनिट सोडून देणार आहोत। आणि तुम्ही या पाण्याचा मिश्रणाचा वापर भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतात, तो आपण व्हिडिओमध्ये पूर्ण पाहणारच आहोत की हे पाणी आपल्याला कोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येईल। आणि इथे रिझल्ट तुमच्या समोर आहे। जो भाग आपण मिश्रणामध्ये बुडवून ठेवलेला होता तो अगदी हातही न लावता पाहू शकतात किती छान स्वच्छ झालेला आहे। अगदी थोडं हलक्या हाताने याला चोळलं तर पूर्ण हे जे भांडं आहे ते व्यवस्थित स्वच्छ होईल। तर या मिश्रणाचा वापर आपण 2-3 पद्धतीने तर करणारच आहोत, पण हे मिश्रण बनवायचं कसं ते पण आपण पाहणार आहोत। व्हिडिओ खूपच युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास मला कॉमेंट बॉक्समधून नक्की सांगा। तर इथे आपल्याला लागणार आहे चिंच। चिंच ही सर्वांच्या घरी असते आणि आपण ही वर्षभरासाठी टिकवून ठेवण्यासाठी नक्कीच घरी ठेवतो आणि भरपूर वेळा याचा स्वयंपाकघरात उपयोगही करतो। पण आज आपण याचा उपयोग करणार आहोत खूप वेगळ्या पद्धतीने। तर इथे आपण थोडीशी चिंच घेतलेली आहे एका भांड्यामध्ये। तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही ही चिंच रात्रीच भिजवत घाला, म्हणजे तुम्हाला आपण जी प्रोसेस करणार आहोत ती करायची गरज पडणार नाही। पण तुम्हाला जर मग वेळ नसेल, अचानक लक्षात आलं असेल की भांडे साफ करायचे आहेत, तर मग तुम्ही ही पद्धत वापरू शकता। तर इथे मी या भांड्यामध्ये टाकलेलं आहे पाणी आणि आपल्याला हे मिश्रण पूर्ण उकळून घ्यायचं आहे।
इथे आपल्याला चिंचेचं पाणी तयार करायचं आहे। वेळ असेल तर रात्री चिंच नक्की भिजू घाला, म्हणजे तुम्हाला सकाळी जे पाणी मिळेल ते आता वापरता येईल। जर वेळ नसेल तर तुम्ही हे पण प्रोसेस केली तरी चालेल। आणि इथे आपल्याला जी चिंच आहे त्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा जो पूर्ण रस आहे, आंबटपणा आहे, तो पाण्यामध्ये उतरेल। आणि हे पाणी आपण थोडंसं थंड होऊ देणार आहोत। आणि हे आता मिश्रण थोडंसं थंड झालेलं आहे, आता आपण याला गाळणीने गाळून घेऊयात। त्यानंतर आपण आपल्या घरातील एक ते दोन वस्तू यामध्ये ॲड करणार आहोत, ज्यामुळे हे जे पाणी आहे, मिश्रण आहे, ते एकदम परफेक्ट होणार आहे। आणि हे मिश्रण आपण बनवल्यानंतर खूप दिवसांसाठी टिकवून ठेवू शकतो। एखादी बॉटल जर असेल तर त्या बॉटलमध्ये भरून ठेवा, आणि जेव्हाही तुम्हाला याचा वापर करायचा असेल तेव्हा याचा वापर आपण करू शकतो। आणि चिंचेचा जो हे खालचा भाग आहे याचाही वापर आपल्याला नक्कीच करायचा आहे। व्हिडिओ खूपच यूजफुल आहे, नक्की शेवटपर्यंत बघा आणि खूप तुम्हाला याचा फायदाही होणार आहे। तर इथे आपण हे जे पाणी आहे ते बाजूला काढलेलं आहे, आणि चिंचेचा जो खालचा भाग आहे तो पण बाजूला नंतर वापरायचा ठेवलेला आहे। आता आपण हे जे पाणी आहे यामध्ये ॲड करणार आहोत खायचा सोडा, आणि इथे आपल्याला खायचा सोडा फक्त अर्धा चमचाच लागणार आहे, तो आपण या पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे। या पाण्यापासून आपण चांदीची आणि सोन्याची जे दागिने आहेत किंवा भांडे आहेत ते साफ करू शकत नाही। बाकी तुमच्या घरी कोणत्याही धातूची भांडी असतील तरी तुम्ही या मिश्रणाने साफ करू शकतात, आणि खूप छान ते स्वच्छही होतात। त्यानंतर या जे पाणी आहे, मिश्रण आहे, त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे एक चमचा वॉशिंग पावडर। कोणतंही वॉशिंग पावडर घेतलं तरी चालेल। आणि आता आपण व्यवस्थित याला मिक्स करून घेऊयात। आपल्या घरामध्येच अशा भरपूर वस्तू असतात ज्याचा वापर करून आपली कामं अगदी सोपी होऊ शकतो, पण आजकाल आपण सर्व रेडीमेड घेऊन येतो आणि त्यामध्ये आपले भरपूर पैसे जातात। तर कमी बजेटमध्ये घर चालवायचं असेल तर अशा उपयोगी वस्तूंचा वापर नक्की करा। आणि त्यानंतर आपण हे जे पाणी आहे, मिश्रण आहे, ते भरपूर दिवसांसाठी एखाद्या बॉटलमध्ये भरून ठेवू शकतो, किंवा मग याचा स्प्रे बॉटलमध्ये भरूनही आपल्याला खूप छान वापर करता येईल, ज्यामुळे की आपलं पाणी जास्त लागणार नाही। आणि जर स्प्रे बॉटल नसेल तर कोणतीही पाण्याची बॉटल घेऊन त्याच्या झाकणाला सुईने छिद्र करा, आणि त्याचा स्प्रे बॉटलसारखा वापर तुम्ही इथे करू शकतात। आणि आपण पाहिलंच आहे, तांब्याचं भांडं असो की देवाच्या मूर्ती असो, पितळीची भांडी किंवा इतर कोणत्या धातूची भांडी असतील तर ती पण तुम्ही या पद्धतीने साफ करू शकतात। सध्या माझ्याकडे हे एकच भांडं आहे, त्यामुळे मी तुम्हाला हेच साफ करून दाखवणार आहे। सुरुवातीला तर आपण पाहिलंच आहे, जो खालचा भाग आहे तो फक्त पाण्यात ठेवल्यामुळे किती छान स्वच्छ झाला होता। आता या पाण्याचा वापर आपण दुसऱ्या पद्धतीने करणार आहोत। त्यासाठी आपल्याला जे पाणी आहे ते घ्यायचं आहे, आणि घरातील एक नॉर्मल स्क्रबर घ्यायचा आहे, आणि त्या स्क्रबरने आपण थोडं थोडं पाणी घेऊन याला घासून घेणार आहोत। आणि तुम्हाला अजिबात जास्त घासायचीही गरज पडत नाही, अगदी हलक्या हलक्या हाताने हे पाणी आपल्याला फक्त यावरती लावायचं आहे। दाग खूप जास्त असतील तर या पाण्यामध्ये एखाद दोन भांडी तुम्ही बुडवून ठेवा, आणि थोडंसं 10 मिनिटानंतर किंवा 5 मिनिटानंतर बघाल तर पूर्ण भांडी व्यवस्थित छान क्लीन झालेली असतील। अगदी त्यांना थोडंसं चळवून घेतलं की मग ही भांडी अगदी नव्यासारखी चमकतील। तरी ते जो हा ग्लास आहे तो खूप दिवसापासून वापरात नसल्यामुळे खूप जास्त दाग झालेले आहेत, आणि पाहू शकतात अगदी थोडंसं जरी आपण याला चोळलं किती छान स्वच्छ होतं। आणि यामधील जो आतमधला भाग आहे तो आपण या राहिलेल्या जी चिंचेचा खालचा भाग होता त्याने साफ करणार आहोत। पूर्ण यामध्ये आपला फायदाच आहे। घाई गडबडीच्या वेळेस हा उपाय तुम्हाला खूप कामी येणार आहे, त्यामुळे नक्की घरी अशा प्रकारे मिश्रण तयार करून ठेवा, आणि जेव्हाही तुम्हाला भांडी स्वच्छ करायची असतील तेव्हा याचा वापर नक्कीच करा। आणि रिझल्ट तर आपल्या समोरच आहे, पाहू शकतात हे जे भांडं आहे ते अगोदर कसं होतं आणि आता कसं आहे। नक्कीच हा उपाय करून पहा, आणि सर्वांच्या घरी उपलब्ध असलेलेच आपण साहित्य वापरलेले आहेत, त्यामुळे याला करून पाहायला काहीच हरकत नाही। खूप कामी येणारी टीप आहे, आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। चला तर मग परत भेटूया।